सो आत्ता ज्या ठहरावात हेमंतनी हे वाचलं, हा ठहराव गाडीमध्ये येताना अजिबात नव्हता. गाडीमध्ये एंग्झायटीचं फुलपाखरू झालं होतं त्याचं. कसं बसं त्याला सीट बेल्ट लावून आम्ही बसवलं आहे आणि इथपर्यंत तुमच्यासमोर आणलाय फॉर द व्हेरी रिझन. झिम्मा टूचं स्वप्न आम्ही केव्हापासनं सगळे एकत्र पाहतोय आणि आता त्याचं ट्रेलर मीडियासमोर येणार यांनी आमची एंग्झायटी खूप जास्त वाढलेली आहे. कारण ते तुम्हाला आवडणं गरजेचं आहे, ते लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे, हे सगळं झालंच, पण त्याचबरोबर आम्ही काहीतरी खूप मेहनतीनं आणि खूप मनापासून केलेलं आहे त्याचा एक तुकडा तुम्हाला दाखवायचा आहे. तो खरं तर आमच्या काळजाचा तुकडा तुम्हाला दाखवण्यासारखा आहे. सो हे मी तयार नव्हतं केलं, मला आत्ता सुचलं हे वाक्य, आय स्वेअर. सिद्धार्थ, एक अतिशय रंजक आणि अतिशय छान तुला वाटेल असा एक प्रश्न विचारतो. मला सांग रे, झिम्मा 2 मध्ये तुझी एकच फेवरेट निवडायची झाली 7 पैकी, तर ती कोण आहे? हेमंत डोमे. सुरुवात करूया ना. माझी एकच फेवरेट निवडायची झाली तर ती आहे हेमंत डोमे. नाही नाही, जी 7 बायकांपैकी एक निवडायची. हे बघ, माझंही लग्न झालंय, तुझंही झालंय, आपण ही चर्चा पर्सनलमध्ये जी करतो ती तशी ठेवूया. चार चौघात नको अगदी की आपली फेवरेट कोण आहे. पण माझी सगळ्यात, माझ्या 2 फेवरेट आहेत, खूप फेवरेट, म्हणजे खूपच प्रेम आहे त्या दोघींवर, निर्मिती मावशी आणि सुहास ताई. थांब ना, सांगतो ना लगेच, असं हे नको ना करूस. तर त्या दोघींवर प्रेम आहे आणि मला सुचिताईबद्दल खूप खूप जास्त आदर आहे. डिप्लोमसी हळूहळू येते यार, असं नाही करतायत. सो हळूहळू येते. आणि आता सगळ्यांबद्दल कसं सांगू, पण ह्या ज्या तिघी बसलेल्या आहेत, म्हणजे आम्ही भयंकरच कामाने आणि वयाने आम्ही सगळेच खूप लहान आहोत यांच्यापेक्षा, पण या तिघींना जो दंगा घातलेला आहे तिकडे, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे तो बघायला तुम्हाला सगळ्यात जास्त मजा येणार आहे, फॉर शुअर. फार फॉर्मॅलिटी करत नाही, परंतु सुरुवातीलाच हे क्लिअर करतो, झिम्मा हा चित्रपट चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यू फिल्म्स यांनी मिळून बनवला होता आणि झिम्मा 2 हा आधीपेक्षा जास्त मोठा व्हावा ही आमची इच्छा होती. आधीपेक्षा जास्त चांगला व्हावा ही खरंच मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्याला जोडले गेलेले आनंदेल राय सर आणि त्याच्यानंतर जिओ स्टुडिओचे निखिल साने सर हेही इथे आहेत आणि आपण सगळ्यांशीच गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी एक माहोल सेट करूया. दिवाळी आहे, छान वाटतं आहे, फिरायला जाण्याची तयारी सगळ्यांचीच झालेली आहे. सो या चित्रपटातलं पहिलं गाणं आहे जे प्रवासाबद्दल आहे, बुट्टी मार. ते गाणं आत्ता आपण बघूया. आवडलं गाणं? मग जोरात सांगा, सकाळी बोलवलंय म्हणून असं नका ना बोलू. थोडं जोरात सांगा, आम्हाला खरंच आम्हाला पाहिजे तुमचं हे. क्या बात, असं काहीतरी पाहिजे. सो हे गाणं ज्यांनी इतकं सुंदर शूट केलं त्या माझ्या मित्राचं नाव पहिल्यांदा घेतो, सत्यजित शोभा श्रीराम, आपले DOP. उभा रहा सत्य. कमॉन सत्या. आणि हजारो ड्राफ्ट काढून, अनेक ट्रॅक्सना नाही म्हणून, ज्यांनी शेवटपर्यंत माझं ऐकत हे इतकं सुंदर गाणं बनवलं, अमित राज आपला संगीत दिग्दर्शक. मी अमितला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि वैशाली सामंत प्लीज स्टेजवर या. सो झिम्मा हा शब्द ऐकल्यावर जसं 7 बायका डोळ्यासमोर येतात आता, तसं झिम्मा हा शब्द ऐकल्यावर एक नाव फार महत्त्वाचं पुढे येतं, ज्याच्याशिवाय झिम्मा कायमच इनकम्प्लीट राहील, तो म्हणजे वैशाली सामंतचा आवाज. अमित, हे गाणं आत्ता ॲक्च्युली तू पाहतोयस, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि ॲक्च्युली आपण खूप, आणि आपलं दरवेळी असंच होतं, कारण झिम्मा 1 वेळेला पण हेच झालं होतं की पहिलं गाणं, इंट्रो गाणं आमचं लॉकच होत नव्हतं आणि आम्ही बाकी सगळी गाणी लॉक होत होती, सगळं झालेलं,
मिक्स झालेली मास्टर झालेली पण हे काही गाणं लॉक होत नव्हतं. तर त्याच पद्धतीने झिम्मा 1-2 पण हेच झालं. आणि मला असं वाटतं ते एक लक्की ते लक आहे असं वाटतं. जेव्हा असं होतं तेव्हा आपला सिनेमा हिट होतो. ते सगळं बरोबर आहे. पुढच्या सिनेमाला वेळेत देऊया गाणं. यावेळेला सगळी गाणी वेळेत दिलेली मी बाय द वे. हां ही बघ क्षिती पण हो बोलते. पण खरंच मस्त वाटतं. आणि काय शूट झालं आहे गाणं म्हणजे आज मी बघतोय. मला पहिल्यांदाच बघतोय इनफॅक्ट. मजा आली मला. खूप अप्रतिम शूट आणि गाणं करायलाही तेवढीच मजा आली. सिंगर्स पण आम्ही खूप वेगवेगळे ट्राय केले. ते ज्यांचे आम्ही आवाज आता नाही ठेवले त्यांना मी माझ्याकडून सॉरी आणि हेमंतकडून सॉरी आणि क्षितीकडून सॉरी. पण ओव्हरऑल फिल्मचं म्युझिक करतानाच खूप मजा आली. आता बोलायचं मला ते सगळं. सो ह्या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत ॲक्च्युली. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने ह्या सिनेमात 7 आपण कॅरेक्टर्स बघतो, 7 आणि 8वा तू मला असं वाटतं, त्याच पद्धतीने हे ह्या फिल्मची ही 4 गाणी म्हणजे एक 4 कॅरेक्टर्स आहेत. तर खूप अप्रतिम मी असं म्हणेन की वेगळे एक्सपेरिमेंट्स करायचा प्रयत्न केला आहे आम्ही. खरं सांगतो कारण आपण जनरली प्रत्येक सिनेमाच्यावेळेला हे असं म्हणतो पण ह्या सिनेमाच्यावेळेला नक्कीच झिम्मा 2च्या वेळेला कारण एक खूप मोठं चॅलेंज होतं. कारण झिम्मा 1 ज्या पद्धतीने हिट झालं होतं, झिम्मा 1ची गाणी ज्या पद्धतीने चालली होती, तर झिम्मा 1चं टायटल करतानाही तेवढंच आम्हाला प्रेशर होतं ॲक्च्युली. कारण ते टायटल अजून एका पोझिशनवर आता पण इथे असेल तर ते इथे जाणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आता थोड्यापूर्वी साने सरांना तेच सांगत होतो की आम्ही ह्या झिम्मा 2च्या टायटलमध्ये एकही गोष्ट अशी नाही जी लाईव्ह नाही आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रोक इन्स्ट्रुमेंट्सपासून ते सगळ्या गोष्टी आणि एक सरप्राईज एलिमेंट म्हणून आम्ही एक वेगळ्या गोष्टी आणल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही एक इंडियन रिदम ॲड केला आहे जेणेकरून ते आता नाचो झालं आहे गाणं. त्यामुळे नक्कीच आणि ह्या ओव्हरऑल गाण्यांमध्ये म्हणजे वैशाली सामंत इट्स लाईक अ फॅमिली आणि आमच्यासाठी लक्की मॅस्कॉटच आहे कारण ती जेव्हा झिम्मा 1मध्येही होती झिम्मा 2मध्येही आहे. सो इट्स लाईक अ फॅमिली. पण अजून एक फॅमिली मेंबर ॲड झाला आहे ज्याचं नाव आहे श्रेया घोषाल सर. तर मी नक्कीच आनंद सरांना थँक्यू म्हणेन कारण त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि हेमंतने त्यांना सांगितलं आणि त्या गायल्या आहेत. कमाल गायल्या आहेत ते गाणं आणि ते गाणंही सगळ्यांना खूप आवडणार आहे. थँक्यू. वैशालीताई सिनेमात 7 वेगवेगळ्या बायका आहेत. त्यांचं प्रत्येकाचं वागणं बोलणं वेगळं आहे पण त्या सगळ्यांच्या मनाचा आवाज एकच आहे जो तुझा आहे. त्यामुळे मला सांग झिम्मा नंतर झिम्मा 2मध्ये मला आठवतंय जेव्हा तू गाणं रेकॉर्ड केलंस त्याच्यानंतर आपण भेटलो आणि तू सांगितलंस की मला इतकं भारी वाटतंय, मला असं वाटतंय मी शूटिंगला आल्यासारखं झालंय. सो कसं वाटतंय तुला आता? त्याला माझं उत्तर बहुतेक माहिती आहे की शूटिंगला तिथे गाताना लंडनला गेलो असतो हो की नाही. हां क्षितीने हसून ओके म्हटलेलं आहे. जोक सपाट. सगळ्यांना नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या छान दिवशी हा छान चित्रपट आपण ह्याची नांदी होते आहे. हा खूप छान क्षण आहे आम्हा सगळ्यांसाठी. झिम्मा 1 झिम्मा 2 यामुळे एक छान कुटुंब तयार झालं आहे आणि म्युझिकली मी या कुटुंबाची एक सदस्य झाले आहे याचा मला फार आनंद आहे.